नमस्कार मित्रो, माझ्या माधव कानुगले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. मित्रो, आज एक लोकमतने खूप महत्त्वाची बातमी प्रकाशित केलेली आहे. ती बातमी आज आपण पाहणार आहोत. कारण शिक्षण हक्क कायद्यामध्ये जी दुरुस्ती महत्त्वाची दुरुस्ती केलेली आहे ती काय दुरुस्ती आहे त्या संदर्भात आज आपण बातमी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. केंद्र शासनाने शिक्षण हक्क कायद्यामध्ये नव्याने केलेल्या दुरुस्तीनुसार येत्या 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. हा अधिकार संबंधित शाळांनाच देण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार देशात प्रत्येक विद्यार्थ्याला येत्या 1 ते 8वीपर्यंत शिक्षणाचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून भयमुक्त करण्यासाठी यापूर्वी शासनाने येत्या 1 ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परंतु केंद्र शासनाने शिक्षण हक्क 2009 मध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती करून परीक्षेला महत्त्व दिले आहे. त्यानुसार येत्या 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. अभ्यासात कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगतीनुसार त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा की नाही याचा अधिकार संबंधित शाळांना राहणार असल्याचे यामध्ये नमूद केले आहे. केंद्र शासनाने हा बदल केला असला तरी राज्य शासनातर्फे यासंदर्भात अद्यापही शासन निर्णय काढण्यात आला नाही, त्यामुळे बदल नेमके कसे असतील हे निर्णयानंतरच स्पष्ट होईल अशी बातमी आहे मित्रो. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नापास करता येणार आहे. संबंधित विद्यार्थी पुढच्या शाळेत पुढच्या वर्गात टाकण्यासाठी पात्र आहे की नाही याची चौकशी करूनच याची पूर्ण तपासणी करूनच शिक्षक त्या विद्यार्थ्याला पुढच्या शाळेमध्ये पुढच्या वर्गामध्ये टाकतील असा हा निर्णय होता. मित्र हो, जर शासनाचा हा निर्णय जर आवडला तर कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. केंद्र शासनाचा हा निर्णय आलेला आहे, राज्य शासनाचा अजून यायचा आहे. बघूया आपल्यासाठी काय निर्णय येते तो. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.